समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य धमाका ऑफर 18 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंत. 15,000 रुपयांच्या खरेदीवर 4,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री आणि 30,000 रुपयांच्या खरेदीवर 6,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री. आमचा पत्ता समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी. संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 52 75 17 27. नगर दौंड रोडवर नगरपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्रामध्ये बहुप्रतीक्षित हुरडा महोत्सवाला 15 दिवसांपूर्वी सुरुवात झाली. गुलाबी थंडीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये धमाल मस्ती करताना हुरड्याचा आस्वाद आणि जोडीला चुलीवरील गरमागरम महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद या ठिकाणी सर्वांना मिळतोय. तर या ठिकाणच्या हुरडा महोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून बुकिंग सुरू आहे. केशरबागमध्ये फुलवण्यात आलेलं कृषी पर्यटन केंद्र प्रत्येकाच्या पसंतीला उतरलंय. तर भुरळ पाडणारा आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारी निसर्गसंपदा या ठिकाणी आहे. तर प्रसन्न वातावरणातील हुरडा महोत्सवाला या ठिकाणी मोठी गर्दी असते. चुलीवरील गरमागरम थालपीठ, ऊसाचा ताजा रस, हुरड्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या, रेवडी, गोडीशेव, हरभरा या ठिकाणी आहे. लहान मुलांसाठी केशरबाग हे मौज मजेचं हक्काचं केंद्र ठरलंय. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मुक्तपणे खेळता यावं यासाठी या ठिकाणी अनेक प्रकारच्या खेळण्या देखील आहेत. तर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी वाइल्ड ॲनिमल गॅलरीचं उद्घाटन झालं. या गॅलरीमध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी पाहायला मिळतायत. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललाय, हे आपल्या भोवतालचं पर्यावरण वाचलं जावं हा यामागचा उद्देश आहे. तर अनेक शाळांमधून मुलांच्या या ठिकाणी सहली येत असतात, त्यांना देखील या पशुपक्ष्यांची माहिती व्हावी यासाठी या गॅलरीचं उद्घाटन करण्यात आलंय. असं यावेळी केशरबागचे मालक अनिल मेहर आणि उद्घाटक सूर्यकांत मुथियान यांनी सांगितलं. या ठिकाणी आज वाईल्ड ॲनिमल गॅलरीचं उद्घाटन पुण्याचे आमचे व्याही श्री सूर्यकांतजी मुथियान यांच्या हस्ते आत्ताच पार पडलेलं आहे. याचं वैशिष्ट्य आहे की आजचं हे सर्व धावपळीचं जीवन आणि त्यामध्ये जे झाडांची किंवा पर्यावरणाचं जे ऱ्हास चाललेलं आहे त्याचं या ठिकाणी त्याचं महत्त्व मुलांना कळावं, सर्वांना समाजाला कळावं या उद्देशाने जे पर्यावरण वाचवण्याचं काम करतो त्याला धरून या ठिकाणी ती गॅलरी केलेली आहे. आत्ताच या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपचं गेट टुगेदर आहे, त्यात माझ्या मेहर फॅमिलीचं या ठिकाणी लुनिया फॅमिली, मेहर फॅमिली यांचं गेट टुगेदर ठेवलेलं आहे. ज्यावेळेला मी इथे केशरबागमध्ये आल्यानंतर मला खरोखर फार बरं वाटलं की योगा या बाणी आजच्या नवीन पिढीसाठी आपल्या देशात आणि परदेशातले सुद्धा जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांचं एक संकलन इथे केलेलं आहे. आणि मी ज्यावेळेला वेगवेगळे पक्षी इथे पाहिले तर खरोखर हे पक्षी फक्त इतिहासात पाहायला मिळाले, मी ज्यावेळेला पुस्तकं वाचली त्या पुस्तकात पाहायला मिळाले, परंतु त्यांचं खरं रूप इथे पाहायला मिळालं. आजची परिस्थिती अशी आहे, पक्ष्यांचा पूर्वीचा आकार बदललेला आहे. जर जी पक्षी आपल्याकडे येतात ती ते पक्षी पक्ष्यांचा आकार छोटा झालेला आहे परंतु पंख वाढलेले आहेत. पूर्वीच्या काळापेक्षा आत्तांचे पक्षींची जी हेल्थ आहे, तब्येत एकदम सडपातळ झालेली आहे, परंतु त्यांची लांबी वाढलेली आहे. आणि अशा वेळेला आपल्याला पर्यावरणावर खरं तर काळाची गरज आहे. आणि हे जर नाही केलं तर आपल्याला ज्यावेळेला आणि ह्या पक्ष्यांच्यापैकी पाहिलं तर लाखो पक्ष्यांच्या जाती वेगवेगळ्या नष्ट होऊन राहिल्यात. आणि ह्याच्यावर जर आपण आत्ताच काही केलं नाही तर असा काळ लांब नाही की ज्यावेळेला पक्षी पण जगू शकत नसतील तर आपल्याही जगण्याचा मानवी संस्कृतीसुद्धा ह्या पृथ्वीतलावर राहणार की नाही ही शंका घेण्यासारखं नाही. यावेळी पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, पुणे येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनिल कोठारी, वर्षा इंडस्ट्रीजचे राजकुमार, सोनगावचे प्रसिद्ध कापड व्यावसायिक संचालाल गांधी, संतोष पिपाडा, केशरबागचे सतीश, दिलीप, अनिल मेहर बंधू यांची यावेळी उपस्थिती होती. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.